सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपः ज्योतिर्नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडले मोतीहार दिव्या सपाहुन नमस्कार दिव्या सपाहुन नमस्कार। नमस्कार बालमित्रांनो, मी सौ सरिता बोटे, टिळकनगर बाल विद्या मंदिरातील शिक्षिका। आज सोमवार दिनांक 20 जुलै 2020 आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणूनही आपण साजरी करतो। तसेच ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या आणि दीप अमावस्या असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे। या अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। श्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवगार व सणांची रेलचेल असते। तसेच उपवास व्रत वैकल्ये केली जातात। त्यामुळे आषाढातील अमावस्येला घराची साफसफाई करून घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे, रोजच्या वापरातील दिवे एकत्र करून घासून पुसून लख करून एका पाटावर मांडून पाटाभोवती छान रांगोळी काढून व फुलांची आरास करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करून दिव्यांची पूजा करतात। कणकेचे उकडलेले दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवतात। या सर्वांची हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात, प्रार्थना करतात। आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे। घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते। म्हणून संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभं करोती कल्याणं म्हणून देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे। आता आधुनिक काळात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो, कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो। तसेच दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे, म्हणून या दिवसाचे औचित्य साधून ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो। येथे हे दगड, माती व नारळाच्या करवंटीपासून बनवलेले दिवे दिसत आहेत। आता हे दिवे दिसत आहेत, हे दिवे तेल किंवा तूप व वात घालून प्रज्वलित केले जातात। हा गॅस बत्तीचा दिवा आहे। मेणबत्ती म्हणजे सुद्धा दिव्याचाच एक प्रकार आहे। हे दिवे रॉकेल घालून प्रज्वलित केले जातात। दरवर्षी आपण शाळेत ही अमावस्या साजरी करतो, याचे फोटोही येथे दिसत आहेत। आपण सर्व प्रकारचे तेलाचे, तुपाचे, रॉकेलचे, सेलचे, मेणाचे, विजेचे दिवे मांडून त्यांभोवती फुलांनी व रांगोळीने आरास करतो। नंतर हे दिवे पेटून त्यांची पूजा करतो। या दिव्यांकडे आपल्यामध्ये ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याची प्रार्थना करतो। आता कोरोनामुळे हे काही आपण शाळेत करू शकत नाही, परंतु तुम्ही आज घरी तुमच्या घरातील दिवे स्वच्छ करून पाटावर मांडून त्यांची पूजा करायची आहे। या दिव्याकडे करोनारूपी अंधार दूर करून पुन्हा पूर्वीप्रमाणे निरोगी निरामय वातावरण निर्माण करण्याची दिव्यांकडे प्रार्थना करायची आहे। धन्यवाद।